नमस्कार मित्रांनो, मी हर्षद माने, मियो आणि प्रबोधनतर्फे आपलं सहर्ष स्वागत करतो. आज आपण बजेट 2017 याविषयी बोलणार आहोत. काल अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आपला चौथा अर्थसंकल्प सादर केला लोकसभेसमोर. आज आपण त्याचं विश्लेषण करणार आहोत. मित्रांनो, अर्थशास्त्र म्हटलं, अर्थसंकल्प म्हटलं की साधारणतः आपली सर्वसामान्य माणसांची भूमिका अशी असते की हे किचकट आहे थोडंसं, पण त्याची गरज नाही आहे. आज आपण तो अर्थसंकल्प थोडा सुटसुटीत आपण बघणार आहोत. अर्थसंकल्प जेव्हा सादर होतो तेव्हा त्याच्या एक दिवस अगोदर इकॉनॉमिक सर्व्हे म्हणजे आर्थिक सर्वेक्षण सादर होतो. काल ते आर्थिक सर्वेक्षण सादर झालं होतं. आपले चीफ इकॉनॉमिक सल्लागार ॲडवायझर अरविंद सुब्रमण्यम यांनी ते सादर केलं होतं. त्यानंतर अर्थसंकल्प सादर झाला. हा अर्थसंकल्प अनेक अर्थाने ऐतिहासिक होता. त्याची मुख्य तीन कारणं कुठली असतील? पहिले म्हणजे हा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी सादर केला गेला. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अर्थसंकल्प हा फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी सादर केला जातो. ही प्रथा आपण पाळत आलेलो आहोत. मात्र हा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी सादर केला गेला. याचं कारण देताना अर्थमंत्री असं म्हणाले की साधारणतः प्रोसेस अशी होते की जेव्हा अर्थसंकल्प सादर होतो त्यानंतर संसदेचे दोन्ही सभागृह स्थगित होतात. या काळामध्ये एक जॉईंट कमिटी बसते, ती संपूर्ण अर्थसंकल्पाचं विश्लेषण करते आणि त्यानंतर मग पुन्हा संसदेचे दोन्ही सभागृह जेव्हा पुन्हा बसतात तेव्हा त्यांच्यासमोर ह्या कमिटीचा रिपोर्ट मांडला जातो. त्यानंतर या अर्थसंकल्पामध्ये जे जे काही खर्च अर्थमंत्र्यांनी संकल्पित केलेले आहेत ते सगळे लोकसभेसमोर लोकसभेपुढे मांडले जातात. त्याला डिमांड फॉर ग्रांट्स असं म्हणतात. आणि त्यानंतर मग हा अप्रोप्रिएशन बिल पास होतो आणि त्याच्यानंतर हे सगळे खर्च अप्रूव्ह केले जातात. आता या मधल्या काळामध्ये गव्हर्नमेंटला काही तातडीचे खर्च करावे लागतात, त्यासाठी वोट्स फॉर अकाउंट्स ही एक सुविधा आपल्या संविधानामध्ये दिलेली आहे. तर अर्थमंत्री असं म्हणाले की ही सगळी किचकट प्रक्रिया टाळण्यासाठी आपण अर्थसंकल्प लवकर मांडण्याची प्रथा सुरू करू, जेणेकरून हा अर्थसंकल्प अप्रूव्ह होऊन जाईल आणि 1 एप्रिल पासून आपल्याला पूर्ण वेळ मिळू शकेल या सगळ्या योजना राबवण्यासाठी. दुसरी गोष्ट म्हणजे या अर्थसंकल्पाची जी महत्वाची आहे ती म्हणजे आपण यावेळेला रेल्वे बजेट पूर्णपणे काढून रेल्वे अर्थसंकल्प रेल्वे संकल्प यावेळेला मांडला गेलाच नाही आणि जनरल बजेटमध्ये रेल्वे बजेट मर्ज केलं गेलं. हा एक ऐतिहासिक निर्णय होता. आणि तिसरी गोष्ट म्हणजे की आपण जे जो एक्सपेंडिचर केला जातो अर्थसंकल्पामध्ये त्याच्यामध्ये दोन प्रकार असतात. एकाला म्हणतात योजनांचा खर्च किंवा प्लॅन एक्सपेंडिचर आणि दुसऱ्याला म्हणतात योजनेतर खर्च म्हणजे नॉन प्लॅन एक्सपेंडिचर. या वर्षीपासून आपण हा भेद पूर्णपणे रद्द केला आहे. त्याच्यामुळे ह्या वर्षी अर्थमंत्री म्हणाले की आम्ही 21,47,000 कोटी रुपये खर्च केलेले आहेत या बजेटमध्ये, त्याच्यामध्ये प्लॅन आणि अनप्लॅन असा फरक नाही. आता अर्थात याचं कारण हेही असू शकतं की नेहमी असं होतं की हा जो योजनेतर खर्च आहे हा योजनेतर खर्च हा साधारणतः योजनांच्या खर्चापेक्षा जास्त असतो आणि त्याच्यामुळे अर्थतज्ञ जे आहेत हे नेहमीच नाराजी व्यक्त करतात. त्याच्यामुळे कदाचित त्यांनी हा भेदच काढून टाकला असेल. त्याच्यामुळे हा ह्या तीन अर्थाने हा अर्थसंकल्प ऐतिहासिक आहे. ह्या अर्थसंकल्पाकडे जनतेचं आणि देशाचं अधिक लक्ष असण्याचं आधुनिकीकरण असं होतं की नुकतीच नोटाबंदी जाहीर केली होती 8 नोव्हेंबर 2016 रोजी आणि या नोटाबंदीचे काही चांगले आणि काही वाईट परिणाम हे अर्थव्यवस्थेवर पडले. वाईट परिणाम हे जास्त पडले, मात्र काल आर्थिक सल्लागाराने सांगितल्याप्रमाणे वाईट परिणाम हे फक्त काही काळापुरते असतील, हे शॉर्ट टर्म आहेत किंवा मीडियम टर्म आहेत, लॉंग टर्म त्याचे चांगले परिणाम आपल्याला दिसतील एनिवेज, पण ह्याचे अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम आपल्याला पडले दिसले आणि त्याच्यामुळे लोकांना त्रासही झाला. आणि काल आर्थिक सल्लागाराने सुद्धा असं सांगितलं होतं, रेकमेंड केलं होतं की अर्थतज्ञांनी काही इन्सेंटिव्ह जाहीर करावेत यावर्षी की जेणेकरून जो काही त्रास झालेला आहे लोकांना कॉमन मॅनला आणि अर्थव्यवस्था असतो त्याच्यामधून ती थोडीशी बाहेर पडू शकेल किंवा त्याला शॉक जो आहे तो त्याला ऍब्झॉर्ब करता येईल. त्याच्यामुळे नक्की काय अर्थमंत्री मांडणार आहे ह्या अर्थसंकल्पामध्ये याचं सगळ्यांना याची उत्सुकता होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प मांडला गेला. आता आपण या अर्थसंकल्पाचं विश्लेषण सुद्धा या संघाने करूया. अर्थसंकल्पाच्या मुळात 10 थीम्स आहेत असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. त्याच्यामध्ये शेती ह्या विषयावर त्यांनी फार लक्ष दिलं, शेतीसाठी काही चांगल्या योजना त्यांनी जाहीर केल्या. दुसरं म्हणजे ग्रामीण भागासाठी त्यांनी काही चांगल्या योजना जाहीर केल्या. तिसरं म्हणजे तरुण.
जॉब्स हा एक फार महत्वाचा फॅक्टर ह्या सरकारच्या पुढे होता. गरीब आणि अंडर प्रिव्हिलेज या लोकांचं त्यांनी काही चांगल्या सुविधा त्यांनी सुचवल्या आहेत. पायाभूत सुविधा या क्षेत्रामध्ये त्यांनी फार मोठा खर्च दाखवलाय, आपण पुढे डिस्कस करू ते. फायनान्स या क्षेत्रामध्ये त्यांनी काही मोठे बदल त्यांनी सुचवले आहेत, तेही आपण डिस्कस करू. डिजिटल अर्थात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की डिजिटल किंवा डिजिटायझेशन कडे गव्हर्नमेंट वेगाने वळत आहे किंवा गव्हर्नमेंट आणि प्रयत्न करत आहे, त्याच्यामुळे त्याच्यासाठी काही चांगल्या सुविधा किंवा चांगल्या स्कीम्स त्यांनी राबवल्या. पब्लिक सर्व्हिस एफिशियंट जास्त व्हावी म्हणून त्यांनी काही चांगल्या स्कीम्स राबवल्या. फिस्कल मॅनेजमेंट, फिस्कल या शब्दाचा अर्थ आहे गव्हर्नमेंट ज्या पॉलिसीज राबवतो त्याला फिस्कल असं म्हणतात. त्याच्यामुळे फिस्कल मॅनेजमेंट नावाचा एक किंवा फिस्कल ऍक्टिव्हिझम या नावाचा एक चॅप्टरच काल आपल्या आर्थिक सर्वेक्षणामध्ये होता, त्याच्यामुळे आपण तो थोडंसं समजून घेऊ सोप्या भाषेमध्ये की नक्की काय असतं. आणि कर प्रणाली, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मागच्या वर्षभर चर्चा होती की गुड्स आणि सर्व्हिस टॅक्स GST ह्या वर्षी येईल आणि त्याची सगळी प्रोसेस पूर्ण पण झाली आहे. आपल्या संविधानामध्ये बदल करण्यात आलेला आहे, केंद्राचा GST लॉ अप्रूव्ह झालेला आहे, सभागृहाने अप्रूव्ह केलेला आहे, स्टेटची परमिशन असते, निम्म्या स्टेटची परमिशन आवश्यक असते ती सुद्धा मिळालेली आहे, आपल्या महाराष्ट्र सरकारने सुद्धा ती परमिशन दिलेली आहे. त्याच्यामुळे आता नेमका GST येतोय कधी हा मुख्य प्रश्न होता आणि त्याची डेट डिक्लेअर होईल अशी अपेक्षा होती, पण दुर्दैवाने याच्याविषयी अर्थमंत्री काही फारसं बोलले नाहीत. अर्थमंत्री फक्त एवढंच बोलले की GST काउन्सिल जे आहे ते शेवटच्या स्टेजमध्ये आहे हे सगळं फायनलाइज करण्याच्या. त्याच्यामुळे कर प्रणाली पण डायरेक्ट टॅक्सेसमध्ये काही चांगले बदल सुचवलेले आहेत हे आपण पुढे डिस्कस करू. सो एकंदरीत ह्या 10 थीम्स आहेत, ज्या 10 थीम्स होती हा जो हे जे बजेट आहे 2017 ते काम करतात. आता आपण पहिल्या सुरुवात करूया शेतीसाठी. शेती या विषयावर गव्हर्नमेंटने जास्त लक्ष दिलेलं दिसतंय, अर्थात शेती आणि ग्रामीण या विषयावर सगळेच गव्हर्नमेंट लक्ष देतात. मागच्या काँग्रेस गव्हर्नमेंटने सुद्धा याच्याविषयी काही चांगल्या योजना आणल्या होत्या, या गव्हर्नमेंटनेही आणल्या. सगळ्यात एक चांगली गोष्ट झाली ह्या वेळात ही की शेतीचा जो ग्रोथ रेट आहे हा 4.2% आहे असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं या वर्षी. ही चांगली गोष्ट आहे कारण जनरली शेतीविषयक जेवढं काही आपण वाचतो त्याच्यामध्ये असं दिसतं की हा मागच्या काही वर्षांमध्ये तो निगेटिव्ह होता, मागच्या काही वर्षी तो पॉझिटिव्ह होत होता, पण 4.2% पॉझिटिव्ह ही चांगली गोष्ट आहे. आपला भारत कृषीप्रधान देश आहे, त्याच्यामुळे आम्ही जास्तीत जास्त लोक ही ग्रामीण भागामध्ये आहे, शेतीवर अवलंबून आहे, त्याच्यामुळे शेतीची प्रगती होणं हे आवश्यक आहे आपल्या देशासाठी. त्याच्यामुळे 4.2% ही स्वागतार्ह गोष्ट आहे. शेतीसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असते ती म्हणजे पैसा. शेतकऱ्यांना योग्य वेळी योग्य प्रमाणामध्ये पैसा मिळाला पाहिजे आणि त्याच्यामुळे गव्हर्नमेंटने ह्यावेळेला आपल्या अर्थमंत्र्यांनी ह्यावेळेला असं घोषित केलं की ह्या वर्षीचं आपलं जे लक्ष आहे ते 10 लक्ष कोटी एवढी कर्ज देण्याचं आपलं ह्या वर्षीचं लक्ष असणार आहे. आता ही 10 लाख कोटी जी आपण कर्ज देतो आहोत ही कर्ज आपण ज्या मार्फत देतो ती बँक आहे नाबार्ड, आणि नाबार्डचा देशाच्या ग्रामीण आणि शेतीच्या विकासामध्ये फार महत्वाचा भाग आहे. नाबार्डला काही चांगले फंड्स गव्हर्नमेंटने यावेळी दिले. ते फंड्स कुठले होते? पहिली गोष्ट म्हणजे हे जे काही पैसे दिले जातात शेतीला ते पैसे देण्यासाठी मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीज फार महत्वाची भूमिका बजावतात. अशा 63,000 मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीज आहेत ज्या सोसायटी मार्फत हा पैसा शेतीला मिळतो. त्याच्यामुळे ह्याचं स्ट्रीमलाईन व्हावी म्हणून गव्हर्नमेंटने नाबार्डला 1900 कोटी रुपये दिलेले आहे की त्यांनी डिजिटल त्याच्यामध्ये डिजिटायझेशन करावं या सगळ्या प्रोसेसचं की जेणेकरून शेतकऱ्यांना योग्य प्रमाणामध्ये पैसा मिळू शकेल फारसे हॅझर्स न असता, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे नाबार्डाने मायक्रो इरिगेशन फंड दिला, ज्याला आपण लघु सिंचन फंड असं आपण म्हणू शकतो. सिंचन फार महत्वाचं आहे शेतीसाठी आणि बऱ्याच शेतकऱ्यांना ज्यांच्या मोठ्या जमीन असतात त्यांना मोठं सिंचन त्यांना परवडत नाही, त्याची आवश्यकता नसते, त्यासाठी लघु सिंचन त्यांना फंड दिलेला आहे. लघु सिंचन सो मायक्रो इरिगेशन फंड त्यांनी डेव्हलप केलेला आहे. तिसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे शेती पूरक व्यवसाय जे असतात त्याच्यामध्ये फार मोठा व्यवसाय आहे तो म्हणजे दुग्ध प्रक्रिया केंद्र व्यवसाय, आणि त्याच्यामुळे दुग्ध प्रक्रिया व्यवसायासाठी त्याला तो वाढावा यासाठी गव्हर्नमेंट एक फंड तयार करत आहे नाबार्डमध्ये. जे लोक दुग्ध प्रक्रिया व्यवसायामध्ये आहेत किंवा येऊ इच्छित आहेत किंवा जे असे बरेच ग्रामीण उद्योजक आहेत
ज्यांना काही व्यवसाय सुरू करायचा आहे आमच्या महाउद्योगाने, बऱ्याच अशा इन्क्वायरीज येतात, त्यांना ही चांगली गोष्ट आहे की त्यांना डेअरी मध्ये त्यांना जाता येईल, दुग्ध प्रक्रिया व्यवसाय त्यांना जाता येईल. यासाठी जो फंड उभा केला आहे त्याचा कॉर्पस असणार आहे 2000 कोटी सुरू करताना, आणि पुढच्या 3 वर्षांमध्ये ते कॉर्पस 8000 कोटी पर्यंत गव्हर्नमेंट नेणार आहे. त्याच्यामुळे फार महत्वाची बाब आहे उद्योजकांसाठी, ग्रामीण उद्योजकांसाठी. सो शेतीसाठी ह्या महत्वाच्या गोष्टी ज्या शासनाने दिलेल्या आहेत. त्याच्या व्यतिरिक्त कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग लॉ ते आता प्रस्तावित करत आहे. नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट, शेतीचा जो माल आहे हा थेट ग्राहकांकडे पोहोचावा म्हणून असे मार्केट्स ती गव्हर्नमेंट डेव्हलप करायचे आहे, ती गव्हर्नमेंट डेव्हलप करत आहे. यासाठी त्यांनी जे ई नॅम नावाची एक त्यांनी स्कीम त्यांनी सुरू केलेली आहे. या ई नॅम अंतर्गत हे मार्केट्स ते सुरू करतात, हे मार्केट्स आता वाढावेत यासाठी ते प्रयत्न करतात, आणि प्रत्येक मार्केटला हे 65 लाख रुपये ते देणार आहे जे नवीन मार्केट सुरू होते. त्याच्यामुळे ही सुद्धा एक फार चांगली गोष्ट आहे. उद्योजकांसाठी अजून एक चांगली गोष्ट आहे ती म्हणजे मिनी लॅब. शेतीसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असते ती म्हणजे जमीन. तुमची मृदा जर चांगली असेल, जर माती चांगली असेल, तर तुमचं पीक चांगलं येतं, आणि म्हणून या पिकांचं आपण सायंटिफिकली त्याचा अभ्यास करू शकतो. आणि त्यासाठी सॉइल टेस्टिंग लॅब्स असतात. अशा लॅब्स डेव्हलप करण्याचा प्रयत्न आता गव्हर्नमेंट करणार आहे. अशा लॅब्स ऑलरेडी आहेत पण आता गव्हर्नमेंट वाढवणार आहे. किती वाढवणार आहे? तर किमान 1000 लॅब गव्हर्नमेंटला अशा तयार करायच्या आहेत पूर्ण देशभरामध्ये. आणि महत्वाची गोष्ट ही आहे की ह्या लॅब्स ह्या सामान्य जे लोकल उद्योजक आहेत, स्थानिक उद्योजक आहेत, त्या उद्योजकांनी डेव्हलप कराव्यात अशी त्यांची अपेक्षा आहे. त्याच्यामुळे अर्थात उद्योजकांना ही अजून एक चांगली गोष्ट आहे ज्यांना ग्रामीण भागामध्ये उद्योग करायचा आहे त्यांच्यासाठी. ॲग्रो प्रोसेसिंग युनिट्स वाढवण्यासाठी सुद्धा गव्हर्नमेंट प्रयत्न करणार आहे. एकंदरीत शेतीसाठी काही चांगलं आश्वासक असं अर्थमंत्र्यांनी याच्यामध्ये काही देऊ पाहिलं आहे, आणि त्याचा आपण सगळ्यांनी लाभ घेतला पाहिजे जे ग्रामीण भागामध्ये आहेत त्यांनी. ही महत्वाची गोष्ट आहे शेतीसाठी, ही महत्वाची गोष्ट आहे. ज्या काही महत्वाच्या स्कीम्स त्यांनी राबवल्या आहेत त्याच्यानंतर आपण बोलूया ग्रामीण क्षेत्राकडे. ग्रामीण क्षेत्रासाठी सुद्धा गव्हर्नमेंटने काही चांगल्या स्कीम्स राबवलेल्या आहेत. याच्यामध्ये पहिलं टार्गेट जे ग्रामीण क्षेत्रासाठी ठेवलेलं आहे ते म्हणजे दीनदयाळ ग्राम वीज योजना जी आहे त्याच्या अंतर्गत 1 मे 2018 पर्यंत गव्हर्नमेंट प्रयत्न करणार आहे की सगळ्या गावांमध्ये ते वीज पोहोचवेल. 1 मे 2018 पर्यंत 100% गावं ही गावांमध्ये त्यांना वीज पोहोचवायची आहे. ही फार महत्वाची गोष्ट आहे. ते शक्य झालं तर आपल्या सगळ्यांना आनंद होईल, आपल्या सगळी गावं उजळतील. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी जे टार्गेट ठेवलेलं आहे ते म्हणजे 2019 पर्यंत पंतप्रधान ग्राम सडक योजना नावाची एक योजना आहे. त्या योजनेअंतर्गत त्यांना जे काही लेफ्ट एक्स्ट्रीमिस्ट कंट्रीज लेफ्ट एक्स्ट्रीमिस्ट गावं आहेत ते आपण माओवादीची गावं असं म्हणू शकतो, अशा सगळ्या गावांमध्ये त्यांना हे सगळी गावं त्यांना ह्या रस्त्याने बांधून काढायची आहे. त्याच्यामुळे ही सुद्धा एक फार चांगली योजना आहे किंवा फार चांगला संकल्प आहे. तिसरा संकल्प जो त्यांनी केला आहे तो हा की दीनदयाळ अंत्योदय योजनेच्या अंतर्गत त्यांना 1 लाख घरं आणि 50,000 ग्रामपंचायती त्यांना गरिबी मुक्त करायच्या आहेत. ही सुद्धा एक फार मोठं ध्येय आहे जे त्यांनी ठेवलं आहे. अर्थमंत्र्यांनी अजूनही उल्लेख केला तो म्हणजे मनरेगाचा. मनरेगा ही मोठी स्कीम आहे, सगळ्यांना आपल्याला माहिती आहे, काँग्रेसच्या काळापासून चालत आलेली आहे. मनरेगाच्या अंतर्गत त्यांनी टार्गेट ठेवलेलं आहे की यावर्षी 5 लाख शेततळी ते बनवणार आहे. ज्या जे आपल्यापैकी एखादे शेतकरी असेल त्यांनी हे लक्षात ठेवावं, शेततळं तुमच्या शेतामध्ये असणं हा तुमचा एक अधिकार आहे जणू, आणि तुम्ही गव्हर्नमेंटकडे जाऊ शकता. गव्हर्नमेंट तुम्हाला त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतं. तुमच्या जर शेतामध्ये शेततळं नसेल तर तुम्ही नक्की प्रयत्न करा. दुसरी गोष्ट, पंतप्रधान आवास योजना ही फार महत्वाची योजना आहे किंवा आपण ज्याला म्हणू की ड्रीम प्लॅन आहे या गव्हर्नमेंटचं, पंतप्रधान आवास योजना. त्याच्या अंतर्गत 2019 पर्यंत 1 कोटी घरं बांधण्याचा त्यांचा प्रस्ताव आहे. 1 कोटी घरांची निर्मिती त्यांना करायची आहे. त्याच्यामुळे ही एक फार महत्वाची गोष्ट आहे की जी ते करू शकतात. या मनरेगाच्या अंतर्गत त्यांनी अर्थमंत्र्यांनी अजून एक उल्लेख केला
की आतापर्यंत ज्या महिला होत्या त्यांचं या महिलांचं ह्याच्यामध्ये वाटा हा 45% होता मनरेगामध्ये, तो ह्या वर्षी 55% एवढा वाढला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा एक चांगली गोष्ट आहे. या व्यतिरिक्त ह्या ग्रामीण भागासाठी अजून एक स्कीम राबवतातच आहे, तर आपण नॅशनल ड्रिंकिंग वॉटर मिशन असं आपण म्हणतो. या नॅशनल ड्रिंकिंग वॉटर मिशनच्या अंतर्गत एक ते नॅशनल ड्रिंकिंग योजना राबवणार आहे. त्याच्या अंतर्गत 28,000 असे हॅबिटेशन्स त्यांनी निश्चित केलेले आहेत, ज्या हॅबिटेशन्समध्ये जे शेतीचे पाणी त्यांना मिळतं ते पाणी गढूळ असतं किंवा ते त्या पाण्यामध्ये काही केमिकल्स मिसळलेले असतात, अशा गावांना किंवा अशा हॅबिटेशन्सना चांगलं स्वच्छ पाणी देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. हा त्यांनी त्यांच्यासमोर त्यांनी संकल्प ठेवलेला आहे. या व्यतिरिक्त स्वच्छ भारत योजना असेल, स्वच्छ भारत योजनेमध्ये त्याचा जो स्कोप आहे तो स्कोप त्यांना आता 60% त्यांना वाढवायचा आहे. सॅनिटेशनचा तो सध्या 42% आहे. सो ती एक चांगली गोष्ट आहे. अजून एक त्यांनी चांगली गोष्टींच्यामध्ये प्रस्तावित केली ती म्हणजे पंचायत राज. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पंचायत राज म्हणजे ग्रामीण भागामध्ये जी स्थानिक स्वराज्य संस्था असते त्याला आपण पंचायत राज असं म्हणतो. पंचायत राज मध्ये ग्रामपंचायत येते, पंचायत समिती, त्याच्या पुढे जिल्हा परिषद येते. ह्या सगळ्या पंचायत राजला उत्तम कार्य करण्यासाठी चांगली प्रशिक्षित मनुष्यबळ असणं आवश्यक आहे. हे मनुष्यबळ देण्यासाठी एक चांगली स्कीम गव्हर्नमेंट राबवू पाहते, ही फार चांगली गोष्ट आहे. फार चांगली गोष्ट ही या ग्रामीण भागासाठी आहे. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे शेती आणि ग्रामीण या क्षेत्रासाठी फार गव्हर्नमेंट प्रयत्न करत आहे. तर 1,87,223 कोटी एवढे गव्हर्नमेंटने या बजेटमध्ये ग्रामीण आणि शेती या व्यवसायासाठी दिलेले आहे. हा मागच्या वर्षीपेक्षा 24% जास्त आहे. ह्याच्या पुढे आपण बघतो युवकांसाठी. युवक जो प्रबोधकचा आवडता विषय आहे, युवकांच्या विकासासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे ते शिक्षण. आणि म्हणून गव्हर्नमेंटने शिक्षणासाठी 2-3 चांगल्या स्कीम्स त्याच्यामध्ये आणलेल्या आहेत. पहिलं म्हणजे इनोव्हेशन फंड फॉर सेकंडरी एज्युकेशन नावाचा एक फंड ते सुरू करणार आहे. यातून ज्या मुलांना सेकंडरी शिक्षण मिळत नाही किंवा त्यांना ते चांगल्या दर्जाचं मिळत नाही त्यांना ते देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मग त्यासाठी वेगवेगळ्या टेक्निक्स वापरल्या जाणार आहेत. त्याच्यामध्ये एक ICT टेक्निक, ICT म्हणजे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, याचा वापर करून त्या मुलांना काही चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. याच्या अंतर्गत 3,789 त्यांनी एज्युकेशनली बॅकवर्ड ब्लॉक्स डेव्हलप केलेले आहे. या ब्लॉक्सचा वापर करून ते या ब्लॉक्समध्ये ते राबवणार आहे. सो पहिली गोष्ट म्हणजे इनोव्हेशन फंड फॉर सेकंडरी एज्युकेशन. दुसरी गोष्ट जी सगळ्यात महत्वाची आहे आपल्या ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागासाठी महत्वाची आहे, ती म्हणजे UGCच्या अंडर ते थोडंसं बदल करून त्यांच्या लॉमध्ये कॉलेजेसना ऑटोनॉमस दर्जा ते देणार आहे. ही फार महत्वाची गोष्ट आहे. ऑटोनॉमस दर्जा या शब्दाचा अर्थ आहे की कॉलेजेसना काही स्वायत्तता मिळते. त्याच्यामुळे ते काही इनोव्हेटिव्ह ट्रेनिंग कोर्सेस आणू शकतात ज्यांचा मार्केटसाठी त्याचा वापर चांगला होऊ शकतो. त्याच्यामध्ये असं ट्रेनिंग दिलं जाऊ शकतं ते पद परंपरागत शिक्षण नाही आहे की ज्याच्यामुळे जास्त लवकर एम्प्लॉयबिलिटी मिळेल, लवकर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. त्याच्यामुळे हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे. स्वयं नावाचा एक प्लॅटफॉर्म गव्हर्नमेंट तयार करत आहे. याच्यामध्ये ऑनलाईन कोर्सेस गव्हर्नमेंट देणार आहे आणि असे किमान 350 ऑनलाईन कोर्सेस ह्या वर्षी ते डेव्हलप करणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या अंतर्गत गव्हर्नमेंट हे करणार आहे की उच्च शिक्षणासाठी ज्या काही प्रवेश परीक्षा घेतल्या जातात या सगळ्या प्रवेश परीक्षा काही नॅशनल टेस्टिंग एजन्सी घेणार आहे. त्याच्यामुळे आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे ह्या पुढच्या ह्या वर्षीपासून जी मेडिकलची प्रवेश परीक्षा आहे ती नीट ती CBSE घेणार होतं. त्याच्यामुळे जर गोष्टी वेगाने घडल्या तर कदाचित ती परीक्षा सुद्धा नॅशनल टेस्टिंग एजन्सीज कंडक्ट करेल. या व्यतिरिक्त प्रधानमंत्री कौशल्य योजना जी मागच्या वर्षी सुरू झाली होती ती आता 600 जिल्ह्यांमध्ये वाढवण्याचा त्यांचा टार्गेट आहे. स्किल ऍक्विजिशन नावाची एक नवीन त्यांनी संकल्पना आणली आहे. त्यांना संकल्प त्यांनी असं नाव दिलं आहे. याच्यामध्ये मार्केट रिलेटेड ट्रेनिंग ते देणार आहे. त्यासाठी त्यांनी 4,500 कोटी रुपये बाहेर काढलेले आहे. 100 इंटरनॅशनल स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट डेव्हलप करणार आहे. ज्याच्या अंतर्गत सगळे ऍडव्हान्स कोर्सेस असतील, त्याच्यामध्ये फॉरेन लँग्वेजचे सुद्धा कोर्सेस उपलब्ध असतील. मागच्या वर्षी टेक्सटाईल्ससाठी त्यांनी काही स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम सुरू केले होते, त्याप्रमाणे ते आता ह्यावेळेला लेदर आणि फुटवेअर इंडस्ट्रीचे सुद्धा प्रोग्राम डेव्हलप करणार आहे. त्याच्यामुळे फार चांगल्या काही घोषणा युवकांसाठी त्यांनी केलेल्या आहेत. त्याचा वापर अर्थात त्याचा फायदा आपण युवकांनी घेतला पाहिजे. पर्यटनासाठी एक इंडिया
इंडिया इनक्रेडिबल इंडिया नावाची स्कीम किंवा एक मोठी योजना गव्हर्नमेंट राबवत होतं, त्याचा दुसरं व्हर्जन इनक्रेडिबल इंडिया 2.0 आता गव्हर्नमेंट सुरू करणार आहे. पर्यटनासाठी अजून एक गोष्ट त्यांनी चांगली केलेली आहे की म्हणजे आपण तिकडे रेल्वेमध्ये सुद्धा बघू की काही डेडिकेटेड ट्रेन्स ते डेव्हलप करणार आहेत जे पर्यटनासाठी काम करते. त्याच्यामुळे ह्या व्यतिरिक्त 5 असे स्पेशलाइज झोन्स ते डेव्हलप करणार आहे, टुरिझम स्पेशलाइज झोन्स राज्यांना बरोबर घेऊन. त्याच्यामुळे पर्यटनासाठी सुद्धा त्यांनी फार छान स्कीम्स सुरू केलेल्या आहेत. त्याच्या पुढे त्या गरिबांसाठी, गरीब आणि अंडर प्रिव्हिलेज एक फार महत्वाचा घटक आहे आपल्या देशामध्ये आणि ह्या घटकावर सगळ्या गव्हर्नमेंटने सगळ्या सरकारने मदतही केलेली आहे, लक्ष दिलेलं आहे. पहिलं म्हणजे महिला शक्ती केंद्र यांची स्थापना ते करणार आहे. महिला शक्ती केंद्रासाठी त्यांनी तब्बल 500 कोटी रुपये त्यांनी मंजूर केलेले आहे आणि हे महिला शक्ती केंद्र हे देशभरामध्ये जे 14 लाख अंगणवाड्या आहेत त्या अंगणवाड्यांच्या मार्फत हे काम करणार आहे. त्याच्यामुळे आपल्यापैकी ज्यांची अंगणवाड्या असतील त्यांना कदाचित त्याचा फायदा होऊ शकेल. पंतप्रधानांनी 31 डिसेंबर 2016 रोजी जे भाषण केलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी घरोघर महिलांसाठी 6,000 रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले जातील असं सांगितलं होतं. त्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. इन एफोर्डेबल हाऊसिंग म्हणजे परवडणारी घरं यासाठी त्यांनी फार छान 2-3 योजना आणलेल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे परवडणाऱ्या घरांची निर्मिती जे बिल्डर्स करतात त्या बिल्डर्सना म्हणजे ह्या परवडणारी घरे या सेक्टरला त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर स्टेटस दिलेला आहे. याचा अर्थ काय? इन्फ्रास्ट्रक्चर स्टेटस या शब्दाला फार महत्वाचा अर्थ इकॉनॉमिकच्या भाषेमध्ये, कारण हे प्रायोरिटी लेंडिंग सेक्टरच्या मध्ये येतो. सो जेव्हा आपण इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर असं म्हणतो तेव्हा इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरच्या अंतर्गत भांडवल जमा करण्यासाठी, भांडवल पैसा उभा करण्यासाठी बिल्डर्सना जास्त काही सोर्सेस मिळतात. म्हणजे उदाहरणार्थ इन्कम टॅक्समध्ये इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड्स आहेत, त्याच्यामुळे जे बिल्डर्स परवडणारी घराची निर्मिती करत आहेत त्यांना आता अधिक भांडवलाचे सोर्स येतील आणि अधिक अनेकांनी बिल्डर हे परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीसाठी पुढे येतील अशी आपण अपेक्षा करूया की जेणेकरून अधिक अधिक अशी घरं तयार होतील आणि ज्यांना घरं परवडत नाही आहे सध्या अशांना पक्क्या घरांची त्यांची निर्मिती होईल आणि त्यांना त्याचा फायदा होईल. याशिवाय नॅशनल हाऊसिंग बँक आहे, या नॅशनल हाऊसिंग बँकेला त्यांनी सांगितलं की तुम्ही ह्या वर्षी 20,000 कोटींचं लोन द्यायचं आहे हाऊसिंगसाठी. एकूण 1,84,633 कोटी रुपये एवढे त्यांनी ह्या सेक्टर्सला अलोकेट केलेले आहे. यानंतर आपण बोलू हेल्थ आरोग्याकडे, हेल्थ सेंटर्सकडे काही हेल्थ सब सेंटर्स आहेत. सध्या 1 लाख असे हेल्थ सब सेंटर्स आहेत, ते आता डेव्हलप करत आहेत हेल्थ अवेअरनेस सेंटर्समध्ये. डॉक्टरांची संख्या कमी आहे, चांगल्या डॉक्टरांची संख्या कमी आहे असं अर्थमंत्री म्हणाले. त्याच्यामुळे पोस्ट ग्रॅज्युएट कोर्समध्ये 5,000 अधिक जागा ते डेव्हलप करणार आहेत. झारखंड आणि गुजरातमध्ये एम्सची ती निर्मिती करणार आहे. एम्स म्हणजे AIMS ही गव्हर्नमेंटचे कोर्सेस असतात, एक मेडिकल कोर्सेस त्या ऑर्गनायझेशन्स आहेत त्या एम्स. तर गुजरात आणि झारखंडमध्ये एम्सची निर्मिती केली जाणार आहे. आपल्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की ड्रग्स आणि कॉस्मेटिक हा जे रूल्स आहे त्या रूल्समध्ये थोडेसे फरक केले जातील, अमेंडमेंट केले जातील, जेणेकरून जेनेटिक जी औषधं आहे ही औषधं अधिक चांगल्या पद्धतीने आपल्याकडे आपल्याला मिळू शकतील. सगळ्यांना आपल्याला माहिती आहे जे ब्रँडेड औषधं असतात त्यांच्या किमती भरमसाठ असतात आणि त्याच 30 फीचर्स असणारी जी जेनेटिक औषधं आहेत त्यांच्या किमती कमी असतात. त्याच्यामुळे त्याच्याकडे गव्हर्नमेंट जास्त लक्ष देत आहे. त्याच्या व्यतिरिक्त अजून एक क्षेत्र आहे ते म्हणजे मेडिकल डिव्हायसेस. हॉस्पिटल्समध्ये जी डिव्हायसेस वापरली जातात त्यांच्या निर्मितीसाठी आता अधिकाधिक गुंतवणूक पुढे येईल अशा गव्हर्नमेंट स्कीम्स आणता आहेत. त्याच्यामुळे याचा अर्थात थेट फायदा आपल्याला होणार आहे. कामगार कायद्यामध्ये बदल करणं गव्हर्नमेंटला प्रस्तावित करत आहे. याच्यामध्ये मुख्य त्यांचं लक्ष आहे पेमेंट ऑफ वेजेस, वातावरण जे फॅक्टरीज ऍक्टच्या अंडर येतं की कामगारांना जे वातावरण दिलं जातं ते, आणि इंडस्ट्रियल डिस्प्युट्स जे होतात इंडस्ट्रियल रिलेशन आपण ज्याला म्हणतो या 3 गोष्टींमध्ये ते बदल करतात. शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट कायद्यात त्यांनी बदल केलेला आहे. शेड्यूल कास्टसाठी या वर्षी त्यांनी सांगितलंय 52,393 कोटी रुपये त्यांनी मंजूर केलेले आहेत, जे मागच्या वर्षीपेक्षा 35% जास्त आहे.
शेड्यूल ट्राईब साठी 31,920 कोटी रुपये दिलेले आहेत आणि मायनॉरिटीसाठी 4,195 कोटी रुपये दिलेले आहेत. हे सगळे नीती आयोगा थ्रू दिले जाते. ज्येष्ठ नागरिकांसाठी फार महत्वाच्या दोन स्कीम्स सुरू केलेल्या आहेत. एक म्हणजे आधार बेस्ड स्मार्ट कार्ड सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना दिले जाणार आहे. याच्या अंतर्गत याचा लिंक केलं जाईल त्यांच्या हेल्थ कार्डशी. त्याच्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या ज्या आरोग्यविषयक समस्या आहेत त्या सगळ्या त्या कार्डमध्ये येतील. दुसरी गोष्ट म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना LIC तर्फे एक फिक्स्ड इन्कमची पेन्शन प्लॅन त्यांना सुरू केलं जाणार आहे LIC मार्फत. त्याच्यामध्ये त्यांना 8% व्याजदर दिला जाईल. आता आपण बोलूया रेल्वेकडे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मग आपण डिस्कसही केलं की रेल्वे बजेट हे ह्या वर्षी वेगळं मांडलं गेलं नाही आणि ते ह्याच्यामध्येच ह्या बजेटमध्ये इन्क्लूड केलं गेलं. अर्थमंत्री म्हणाले की ह्या वर्षीचा रेल्वेचा जो बजेट आहे, रेल्वेचा जो संकल्प आहे, हा 1,31,000 कोटी रुपयांचा आहे. त्याच्यामध्ये 55,000 कोटी रुपये हे गव्हर्नमेंट देत आहे. ह्यावेळेचं रेल्वेचे बजेट आहे ते मुख्य पॅसेंजर, कॅपिटल अँड डेव्हलपमेंट, फायनान्स आणि अकाउंटिंग ह्या चार क्षेत्रांविषयी जास्त बोलतो आणि ते आपल्याला कळेल पुढे. एक राष्ट्रीय रेल्वे सुरक्षा कोष ह्याची स्थापना केलेली आहे. त्याच्यामध्ये 1,00,000 कोटी गव्हर्नमेंट पुढच्या 5 वर्षांमध्ये देणार आहे. या व्यतिरिक्त 3,500 किलोमीटरचे रूळ गव्हर्नमेंट ह्यावर्षी डेव्हलप करणार आहे. डेडिकेटेड ट्रेन्स गव्हर्नमेंट फक्त पर्यटनासाठी देणार आहे. यावर मग अशी बोललो. 25 स्टेशन्सचं रिडेव्हलपमेंट केलं जाणार आहे. 500 स्टेशन्समध्ये दिव्यांगांसाठी ज्या सोयी सुविधा आवश्यक असतात अशा सोयी सुविधांनी युक्त अशी 500 स्टेशन्स केली जाणार आहे. आणि 60,000 स्टेशन्स ही पुढच्या 5 वर्षांची गोष्ट आहे. 60,000 स्टेशन्समध्ये सौर ऊर्जा दिली जाणार आहे. सौर ऊर्जेवरील स्टेशन चालतील आणि सध्या इमिजिएट ह्या वर्षी या 7,000 पैकी 300 स्टेशन्स ही सौर ऊर्जेने युक्त केली जाणार आहे. कोच मित्र आणि क्लीन माय कोच या दोन नवीन योजना गव्हर्नमेंटने सुरू केलेल्या आहेत. कोच मित्रामध्ये ज्या कोचशी संबंधित ज्या कंप्लेंट्स असतात त्या कंप्लेंट्स आपल्याला याच्यामध्ये देता येतील. आणि क्लीन माय कोच मध्ये आपल्याला आपला कोच स्वच्छ करायचा असतात. SMS बेस्ड स्कीम असणार आहे. त्याच्यामुळे कोच कर्जाने फार लक्ष दिलं आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट होती म्हणजे 2019 पर्यंत या सगळ्या ट्रेन्स आहेत या सगळ्या ट्रेन्समध्ये ते बायोडिग्रेडेबल देणार आहे. बायोडिग्रेडेबलचा अर्थ की जे WC असतील ट्रेन्समध्ये त्याच्यामध्ये ही व्यवस्था ते करतील आणि याच्यासाठी बायो मॅनेजमेंट प्लॅन्स ते डेव्हलप करणार आहे. वेस्ट मॅनेजमेंट प्लॅन्स आणि हे प्लॅन्स नवी दिल्ली आणि गुजरातमध्ये डेव्हलप केले जातील. नवी दिल्ली जयपूरमध्ये डेव्हलप केले जातील. आपल्यासाठी जी सगळ्यात चांगली गोष्ट आहे ती ही आहे की IRCTC द्वारे आपण जे ई बुकिंग करतो रेल्वेचं तर त्याच्यावर जो सर्व्हिस चार्ज लागतो हा सर्व्हिस चार्ज आता पूर्णतः त्यांनी काढून टाकला. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे यावर आपण आपल्यापैकी जे गुंतवणूक करणारे असतील त्या गुंतवणूक करण्यासाठी महत्वाची गोष्ट आहे की इंडियन रेल्वेच्या ज्या 3 कंपन्या आहेत म्हणजे IRCTC आहे, इंडियन रेल्वे फायनान्स कंपनी आहे आणि इरकॉन कंपनी आहे. या 3 कंपन्यांचे आता लिस्टिंग केलं जाईल असं अर्थमंत्र्यांनी सुतोवाच केलं. त्याच्यामुळे कदाचित ह्या वर्षी किंवा येणाऱ्या काळामध्ये या 3 कंपन्यांचं लिस्टिंग आपल्याला या 3 कंपन्यांचं IPO आपल्याला बघायला मिळतील. मेट्रो रेल नावाचा नवीन कायदा डेव्हलप केला जाणार आहे. त्याच्यामुळे खासगी गुंतवणूक त्याच्यामध्ये वाढण्याची शक्यता आहे. सो रेल्वे बजेटमध्ये फार चांगल्या योजना त्यांनी सुरू केल्या आहेत. रेल्वेनंतर आता आपण बोलूया वाहतूक क्षेत्राकडे. रेल्वे ही सुद्धा वाहतुकीचा एक महत्वाचा भाग आहे. आता आपण इतर वाहतूक क्षेत्रांचा विचार करू. रोड वाहतूक नाही नावाचे ऑर्गनायझेशन आहे जी हायवे बनवते. हायवे बनवण्यासाठी यावर्षी त्यांनी 64,000 कोटी रुपये दिलेले आहेत. 2,000 किलोमीटरचे किनारे रस्ते डेव्हलप केले जातील असं त्यांनी आज म्हटलं आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्राला कोकणचा एवढा चांगला किनारा लाभलेला आहे. त्याच्यामुळे या 2,000 किलोमीटरमध्ये कोकणला सुद्धा चांगला हिस्सा मिळेल अशी आपण अपेक्षा करूया. मागील 3 वर्षांमध्ये अर्थमंत्री म्हणाले की 1,40,000 किलोमीटरचं रोड बांधले गेले. मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क हे डेव्हलप केले जातील. त्याच्यामुळे अनेक मोठ्या उद्योजकांना त्याचा फायदा होईल. Tier 2 शहरामध्ये विमानतळ डेव्हलप केली जातील. हे फार महत्वाचं आहे. महाराष्ट्रामध्ये अशी अनेक शहरं आहेत ज्याच्यामध्ये मुंबई आणि पुणे सोडून त्याच्यामध्ये असे अनेक विमानतळांचे प्रस्ताव धूळ खात पडलेले आहेत. ते मार्गी लागतील अशी आपण अपेक्षा करूया. एकूण वाहतूक क्षेत्राला 2,41,387 कोटी एवढं अलोकेशन अर्थमंत्र्यांनी केलं. टेलिकॉम दूरसंचार याच्याबरोबर त्यांनी काही चांगले प्रोजेक्ट आणलेले आहेत. भारत नेट प्रोजेक्ट आहे तर त्यांनी 10,000 कोटी दिले. या 10,000 कोटींमधून
155,000 किलोमीटरच्या फायबर ऑप्टिकल फायबर्स केबल्स टाकणार आहे, ज्याच्यामधून हाय स्पीड इंटर ब्रॉडबँड इंटरनेट हे प्रोव्हाइड करतील 150,000 ग्राम पंचायतींना. डिजिग्राम नावाची एक डिजिटल मिशन स्कीम सुरू करणार आहे शिक्षणासाठी. मग अशी आपण बघितलं ग्रामीण भागासाठी 500,000 ट्रेनिंग देणार आहे, त्याच्यामध्ये त्याचा वापर होऊ शकेल. आपल्या देशामध्ये जी अर्थव्यवस्था आहे ती फार मोठी अवलंबून असते कच्च्या तेलावर. आपण 40% आपली जी आयात आहे जी जे आपण इम्पोर्ट करतो ही आपल्या कच्च्या तेलाची आणि लुब्रिकंट ऑइलची आहे. त्याच्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती तिकडे बिघडल्या बाहेर की आपली अर्थव्यवस्था वेंटिलेटरवर जाते. त्याच्यामुळे ह्याच्यापासून वाचण्यासाठी गव्हर्नमेंट आता शेल म्हणजे थोडक्यात कच्च्या तेलाच्या काही खाणी स्वतः ती डेव्हलप करणार आहे, साठे ती डेव्हलप करणार आहे. आपण असं पण म्हणून 3 साठे मागच्या वर्षी डेव्हलप केले गेलेले आहे, यावर्षी अजून 2 साठ्यांची त्यांनी घोषणा केली. एक म्हणजे ओरिसामध्ये होईल आणि दुसरं म्हणजे राजस्थानमध्ये होईल. त्याच्यामुळे एकूण आपल्या कच्च्या मालाची जी जे साठे आहेत ते एकूण 15.33 NMT एवढे आपले पोहोचतील अशी पोहोचतील आपली ही महत्वाची स्ट्रॅटेजिक घोषणा आहे. 20,000 मेगावॉटचे सोलार पार्क आपण डेव्हलप करणार आहोत. सोलार पार्क मिशन ही नावाची फार महत्वाकांक्षी योजना आपण सुरू केलेली आहे. त्याचा दुसरा पार्ट आहे ज्याच्यामध्ये आपण 20,000 मेगावॉटचे सोलर पार्क डेव्हलप करणार आहोत. भारताला इलेक्ट्रॉनिक हब बनवण्यासाठी गव्हर्नमेंट प्रयत्न करणार आहे. हे मोठं स्वप्न आपल्या अर्थमंत्री पाहिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की आपल्याकडे 250 गुंतवणूक प्रस्ताव आलेले आहेत, 1,25,00,000 कोटी गुंतवणुकीचे. त्याच्यामुळे हे स्वप्न अर्थमंत्री पाहतात, आपण प्रार्थना करू की ते स्वप्न पूर्ण होईल. एकूण ट्रेड आणि इन्फ्रास्ट्रक्चरसाठी 3,96,135 कोटी रुपये खर्च केलेले एकूण दिलेले आहे अर्थमंत्र्यांनी. फार महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर आपण बोलू फायनान्सकडे. फायनान्समध्ये त्यांनी फार महत्वाची घोषणा केली. मग अशी आपण जसं बघितलं शिक्षणामध्ये की त्यांनी फार महत्वाची घोषणा केली, नॅशनल टेस्टिंग एजन्सी स्थापन केली, त्याप्रमाणे फायनान्समध्ये त्यांनी फार महत्वाची घोषणा केली आहे. जे थेट गुंतवणूक परकीय गुंतवणूक जी भारतामध्ये येते ही परकीय गुंतवणूक 2 पद्धतीने भारतामध्ये येऊ शकते. एकाला आपण म्हणतो ऑटोमॅटिक रूट आणि एकाला म्हणतो आपण गव्हर्नमेंट रूट. असे अनेक क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंटने परकीय गुंतवणुकीचे मर्यादा सांगून ठेवले. काही अनेक क्षेत्र ज्याच्यामध्ये 100% परकीय गुंतवणूक येऊ शकते, काही क्षेत्रामध्ये 76% येऊ शकते, काही क्षेत्रांमध्ये 49% येऊ शकते. आता जर मला त्या मर्यादेमध्ये गुंतवणूक आणायची असेल तर मी ती ऑटोमॅटिक रूटने आणू शकतो. मात्र जर मला त्याच्यापेक्षा जास्त गुंतवणूक आणायची असेल तर ती मला गव्हर्नमेंट रूटने आणावी लागते. गव्हर्नमेंट रूटने ती येण्यासाठी जी ऑर्गनायझेशन काम करते ज्याच्याकडे मला अप्लाय करावं लागतं त्याला म्हणतात FIPB फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड. अर्थमंत्र्यांनी असं सांगितलं की एकतर आपण बऱ्यापैकी जी FDI आहे ही FDI लिबरलाइज केलेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे FIPB ने बऱ्यापैकी आतापर्यंत 90% FDI जी आहे ही ऑटोमॅटिक रूटनेच येते आणि ती ऑनलाईन स्वरूपामध्ये येते. त्याच्यामुळे आता आपल्याला FIPBची आवश्यकता लागणार नाही आणि म्हणून ह्या वर्षापासून FIPB काढून टाकण्याचा महत्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतलेला. दुसरी गोष्ट म्हणजे की RBI मध्ये पेमेंटसाठी एक बोर्ड आहे, पेमेंट आणि जे लिक्विडेशन रेग्युलेट करण्यासाठी जे एक बोर्ड आहे, तर आता हे बोर्ड स्थगित केलं जाईल, खारिज केलं जाईल आणि नवीन बोर्ड पेमेंट बोर्डची स्थापना आपल्या शासनातर्फे केले जाईल. ही एक महत्वाची गोष्ट आहे. बँकरप्सी ऍक्ट म्हणजे इन्स्टॉलमेंट आणि बँकरप्सी ऍक्ट दिवाळखोरीचा कायदा गव्हर्नमेंटने मागच्या वर्षी आणलेला आहे, तो ऑलरेडी पास झालेला आहे. इलिगल डिपॉझिट नावाचा एक बिल सध्या गव्हर्नमेंटने आणलेला आहे. अनेक फसवणुकीचे धंदे करणाऱ्या स्कीम्स मार्केटमध्ये दर 2 महिन्यांनी येत असतात. बरेच आपल्यापैकी सामान्य लोक त्याला बळीसुद्धा पडतात. अशांपासून वाचण्यासाठी फिजी स्कीम असं म्हणतात, याच्यापासून वाचण्यासाठी हा नवीन कायदा आहे की अशा पद्धतीने ज्या स्कीम्स आणणारे जे आहेत त्यांना आळा बसावा, चाप बसावा म्हणून ही स्कीम आहे. त्याच्यामुळे तो कायदा आता नवीन प्रस्तावित आहे. त्या व्यतिरिक्त फायनान्शियल सेक्टरमध्ये जे डिस्प्युट्स होतात ते रिझॉल्व्ह करण्यासाठी आर्बिट्रेशन आणि काउन्सिलेशन ऍक्ट जो आहे त्याच्यामध्ये बदल केला जाईल आणि त्याच्यामध्ये ही प्रोव्हिजन केली जाईल.
सायबर सिक्युरिटी हा फार महत्वाचा शब्द आता बनणार आहे, कारण गव्हर्नमेंट सुद्धा डिजिटल कडे वळतो आहे, आपण ई कॉमर्स कडे वळतो आहोत, त्याच्यामुळे आपली फायनान्शियल सिक्युरिटी जी आहे, आपण ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करतो त्यासाठी फार महत्वाची आहे. त्याच्यामुळे कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम ची गव्हर्नमेंट स्थापना करणार आहे. अर्थात जे तरुण आहेत सायबर लॉ आणि सायबर सिक्युरिटी या क्षेत्रामध्ये आपल्याला फार चांगली संधी उपलब्ध होणार आहे. जे गुंतवणूकदार आहेत त्यांच्यासाठी मगाशी आपण रिफरन्स केलं की बऱ्याच PSU आहेत, पब्लिक सेक्टर युनिट्स आहेत, जे अनलिस्टेड आहेत, त्यांचं लिस्टिंग स्टॉक मार्केटमध्ये होणार आहे असं अर्थमंत्र्यांनी घोषित केलं. त्याच्यामुळे आपल्याला ह्या वर्षभरामध्ये काही बिग IPOs पाहायला मिळू शकतात. त्याच्यामुळे गुंतवणूकदारांनी तयार राहा त्यासाठी. IRCTC इरकॉन लिस्ट होणार आहे, मगाशी आपण बोललो. या व्यतिरिक्त गव्हर्नमेंट एक नवीन फायनान्स इन्स्ट्रुमेंट आपल्याला देणार आहे. ETF नावाचा एक म्युच्युअल फंडचा प्रकार असतो, म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड. असा एक फंड मागच्या वर्षी गव्हर्नमेंटने काढला होता. त्याच्यामध्ये डायव्हर्सिफाईड स्टॉक्स त्यांनी इश्यू केले होते. डायव्हर्सिफाईड स्टॉक्स म्हणजे डायव्हर्सिफाईड PSU स्टॉक, म्हणजे अनेक PSU स्टॉक्स त्यांनी त्याच्यामध्ये इन्क्लूड केले होते. असा त्या फंडला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला असं अर्थमंत्री म्हणाले. त्याच्यामुळे ह्या वर्षी सुद्धा हा फंड ते नवीन ते अजून वाढवतील आणि अजून नवीन फंड ते काढण्याची शक्यता आहे. लक्षात घ्या मित्रांनो, आपण पुढे पाहू. जेव्हा गव्हर्नमेंट बजेट मांडतं त्यावेळेला गव्हर्नमेंटला त्याच्यामध्ये तूट येतं किंवा शिल्लक येते, बऱ्याचदा तूटच येते. ही तूट भरून काढण्यासाठी अनेक पर्याय आहेत. ट्रेडिशनल वे मध्ये पूर्वी गव्हर्नमेंट RBI कडून लोन घ्यायची, आता गव्हर्नमेंटने सुरू केलं की गव्हर्नमेंट मार्केटमधून पैसा उचलते. हे लिस्टिंग जे आहे, डिसइन्व्हेस्टमेंट आहे किंवा हा जो ETF आहे, हे सगळे मार्केटमधून पैसे उभे करण्याचे पर्याय आहेत. मुद्रा योजना आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मुद्रा योजनेमध्ये अनेक कर्ज दिली गेली होती, त्यामुळे ह्या वर्षी अर्थमंत्र्यांनी टार्गेट ठरवलं की 2,44,000 कोटी रुपये कर्ज या वर्षी दिलं जाईल. स्टँडअप योजना APL पासून येते आहे. भीम नावाचं सॉफ्टवेअर, जसं डिजिटलायझेशन आता होत आहे तसं ई वॉलेट सुद्धा आता येत आहे. भीम नावाचं वॉलेट गव्हर्नमेंटने आता आणलं होतं. त्याला अर्थमंत्री म्हणाले की 125 लाख लोकांनी ऑलरेडी डाउनलोड केलं आहे ते ॲप. आता आधार एनेबल्ड मर्चंट स्कीम गव्हर्नमेंट काढत आहे, ही फार महत्वाची घोषणा आहे. ज्यांच्याकडे डेबिट कार्ड नाही किंवा क्रेडिट कार्ड नाहीत त्यांना आधार कार्डद्वारे सुद्धा आता परचेस करता येणार आहे, म्हणून आधार एनेबल्ड मर्चंट स्कीम काढणार आहे. आणि त्याचबरोबर 10 लाख POS मशीन्स ही ह्या बँका देणार होत्या. 17 सप्टेंबरला त्या द्यायच्या आहे. त्यात आणि 20 लाख POS मशीन्स द्याव्यात असं आता गव्हर्नमेंट त्यांना प्रस्तावित करणार आहे, त्यासाठी प्रयत्न करणार आहे. शासनामध्ये आपण जे पेमेंट करतो ते सुद्धा पेमेंट एका लेवल नंतर आता डिजिटल करण्याचा गव्हर्नमेंटचा प्रयत्न आहे. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट बदलणार आहे. सैन्यासाठी 2 महत्वाच्या घोषणा आहेत. जे सैन्याचे नागरिक जे देशांतर्गत इकडून तिकडे प्रवास करत असतात, म्हणजे सैन्याचे जे पर्सनल आहेत ते, त्यांना सर्वसामान्य माणसांसारखं नागरिकांसारखं हे रेल्वे तिकिटाच्या लाईनमध्ये उभं राहावं लागू नये म्हणून एक वेगळी वेब बेस्ड यंत्रणा सुरू करणार आहे. तसंच सैन्याचा जे पर्सनल आता रिटायर झालेला आहे त्यांना पेन्शन त्यांना घ्यायचं आहे, त्यांना पेन्शन क्लेम्स मिळावे त्यासाठी नवीन वेब बेस्ड ट्रान्झॅक्शन ते सुरू करणार आहे. मोठे असे फसवणूकदार बरेच आहेत आपल्याला माहिती आहे, बरीच नावं आपल्याला माहिती आहे त्याच्यामध्ये, की जे भारतामध्ये काहीतरी फायनान्शियल फ्रॉड करतात आणि परदेशी पळून जातात, अशांना चाप बसावा म्हणून गव्हर्नमेंट आता एक नवीन कायदा आणणार आहे, की ज्या कायद्याअंतर्गत असे जे मोठे फसवणूकदार आहेत त्यांची जी भारतातली मालमत्ता आहे त्याच्यावर गव्हर्नमेंटला लगेच जप्ती आणता येईल. त्याच्यामुळे हा एक नवीन कायदा गव्हर्नमेंट प्रस्तावित करत आहे. थोडस इकॉनॉमिक्स मध्ये आपण बोलूया. गव्हर्नमेंटने ह्या वर्षी असं सांगितलं की 21,47,000 कोटी, आपण 21.47 लक्ष कोटी एवढा हा संकल्प आहे, अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी अर्थात मगर सांगितल्याप्रमाणे योजना आणि योजनेतर असं त्यांनी फरक केलेला नाही. एकूण भांडवली जो खर्च आहे हा 25.4% वाढलेला आहे या बजेटमध्ये, हे त्यांनी सांगितलं. जे फिस्कल डेफिसिट आहे हे फिस्कल डेफिसिट हे साधारणतः 3.2% आहे असं डिक्लेअर केलं अर्थमंत्र्यांनी. फिस्कल डेफिसिटचा अर्थ काय, तर एकूण जे उत्पन्न असतं
मायनस एकूण जे इन्कम असतं, आता सॉरी एकूण जे उत्पन्न असतं मायनस एकूण जो एक्सपेन्स असतो, एकूण जो खर्च असतो, त्याला आपण म्हणतो फिस्कल डेफिसिट. मात्र एकूण उत्पन्नामधून तुम्ही कर्ज बाहेर काढा, कर्ज त्याच्यामध्ये इन्क्लूड केली जात नाही, त्याला आपण म्हणतो फिस्कल डेफिसिट. फिस्कल, मगाशी आपण फिस्कल मॅनेजमेंट विषयी बोललो होतो. फिस्कल मॅनेजमेंट म्हणजे गव्हर्नमेंट जो जे पॉलिसी आणतं, पॉलिसीमध्ये जो काही ज्या पद्धतीने गव्हर्नमेंटने आपले पॉलिसी मांडायच्या असतात, जेणेकरून त्याचा इम्पॅक्ट देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडतो, त्याचं व्यवस्थापन म्हणजे फिस्कल मॅनेजमेंट. अशा पद्धतीने अशा असं एक अर्थशास्त्रामध्ये गणित आपण म्हणतो की गव्हर्नमेंटचा खर्च वाढला की हे फिस्कल डेफिसिट वाढतं आणि त्याचा इम्पॅक्ट नंतर मग महागाईवर पडतो किंवा इतर अनेक गोष्टींवर पडतो. त्याच्यामुळे फिस्कल डेफिसिट किती असावं, म्हणजे थोडक्यात गव्हर्नमेंटचं किंवा अर्थव्यवस्थेचं आरोग्य कसं असावं, यासाठी जे व्यवस्थापन केलं जातं त्याला म्हणतात फिस्कल मॅनेजमेंट. हे फिस्कल मॅनेजमेंट करण्यासाठी 2003 एक कायदाच आपण मंजूर केला होता, त्याला म्हणतात फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ऍक्ट 2003. या कायद्याअंतर्गत ही एक कमिटी दरवर्षी स्थापन केली जाते आणि ही कमिटी अर्थमंत्र्याला आपला रिपोर्ट सादर करते. त्या कायद्याअंतर्गत सुद्धा असं म्हटलं होतं की आपण जे आपलं फिस्कल डेफिसिट आहे हे 3% मर्यादित ठेवलं पाहिजे आणि ह्या वर्षी जो रिपोर्ट अर्थमंत्र्यांकडे सादर केला गेला त्यातही फिस्कल डेफिसिट त्या कमिटीने हेच म्हटलं की फिस्कल डेफिसिट 3% मर्यादित ठेवलं पाहिजे. मात्र सध्याची आर्थिक परिस्थिती बघता त्याच्यामध्ये 0.5% फ्लेक्झिबिलिटी त्यांनी अलाव केली होती, थोडक्यात 3.5% ते जाऊ शकतं. या वर्षीचं आपलं फिस्कल डेफिसिट 0.2% आहे, त्याच्यामुळे आपण त्याच्या अंतर्गत आहोत असं आपण म्हणू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे फिस्कल डेफिसिटच्या बरोबरीनेच एक गोष्ट असतो, त्याला आपण म्हणतो रेव्हेन्यू डेफिसिट. रेव्हेन्यू डेफिसिटचा अर्थ आहे की जे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर गव्हर्नमेंटला मिळतं. रेव्हेन्यू एक्सपेंडिचरचा अर्थ असे खर्च ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंट काही असेट तयार करत नाही, उदाहरणार्थ ब्रिज बांधकाम, तर त्याला आपण म्हणतो कॅपिटल एक्सपेंडिचर. मात्र गव्हर्नमेंटच्या एम्प्लॉईची फी दिली, सॅलरी दिली, त्याला आपण म्हणतो रेव्हेन्यू, त्याला आपण म्हणतो रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर मायनस रेव्हेन्यू इन्कम ह्याला आपण म्हणतो रेव्हेन्यू डेफिसिट. हा रेव्हेन्यू डेफिसिट हा 2% असावा असं या कमिटीने म्हटलं होतं, तो सध्या 1.9% आहे, त्याच्यामुळे तो 2% खाली आहे असं आपण म्हणू शकतो. या व्यतिरिक्त काही अजून एक फायनान्शियल गोष्टी त्यांनी सांगितल्या, त्याच्यामध्ये आपलं जे महागाई आहे CPI त्याला म्हणतो, हा महागाई रेट हा मागच्या वर्षी 6.3% होता, तो ह्या वर्षी 3.7% वर आलेला आहे, त्यामुळे महागाई रेट कमी झालेला आहे. जो फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट मगाशी आपण म्हणालो की फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जी मागच्या वर्षी 1.07 लाख कोटी रुपये होती, ती ह्या वर्षी 36% वाढून 1.45 लाख कोटी रुपये गेलेली आहे. त्याचबरोबर आपले जे फॉरेन एक्सचेंजचे रिझर्व्स आहेत, हे फॉरेक्स आपले 361 बिलियन डॉलर पर्यंत पोहोचलेले आहेत. आपण मागच्या आपण प्रयत्न करतोय मागच्या 2-3 वर्षांपासून की भारतामध्ये उत्पादकता वाढावी. भारत हा 6वा सगळ्यात जास्त उत्पादन करणारा देश ठरला आहे, हे काही आपल्या अर्थव्यवस्थेचे निकष त्यांनी यावर्षी सांगितले. ह्यानंतर आता आपण बोलूया आपल्या ज्या सगळ्या आवडीच्या ज्या महत्वाच्या आपण ज्याला म्हणतो अशा गोष्टीकडे, ते म्हणजे करांकडे. करांचे 2 प्रकार आहेत, एकाला आपण म्हणतो डायरेक्ट टॅक्स आणि एकाला आपण म्हणतो इनडायरेक्ट टॅक्स. इनडायरेक्ट टॅक्स मध्ये यावर्षी आपण अपेक्षा करत होतो की GST संदर्भात आपल्याला एक्झॅक्ट डेट समजेल की ज्या दिवशी GST लागू होईल, मात्र वित्त मंत्र्यांनी ती डेट डिक्लेअर केली नाही, त्याच्यामुळे तेवढंच म्हटलं की GST काउन्सिल फायनल स्टेजमध्ये आहे सगळ्या प्रोविजन फायनलाइज करण्यासाठी, सो त्याची डेट कधीही डिक्लेअर होऊ शकते. डायरेक्ट टॅक्समध्ये मात्र इन्कम टॅक्समध्ये त्यांनी काही चांगल्या प्रोविजन सांगितल्या, त्याचा आपण आता हे विचार करू. सो तुम्हाला ह्या वर्षी इन्कम टॅक्स कशा पद्धतीने लागणार आहे, जर तुमचं इन्कम हे 2.5 लाखांपर्यंत असेल तर तुम्हाला इन्कम टॅक्स लागणार नाही. जर तुमचं इन्कम हे 2.5 ते 5 लाखांच्या घरामध्ये असेल तर तुम्हाला पूर्वी 10% इन्कम टॅक्स लागत होता, तो आता कमी होऊन 5% लागेल. जर तुमचं इन्कम हे 5 लाखांच्या पुढे असेल 10 लाखांपर्यंत तर तुम्हाला 20% इन्कम टॅक्स लागेल,
आणि जर तुमचं इन्कम हे 10 लाखांच्या पुढे असेल तर तुम्हाला 30% इन्कम टॅक्स लागेल. सो 10% 5% करणं ही फार मोठी गोष्ट आहे, ही फार मोठा बेनिफिट खूप लोकांना मिळणार आहे. हे जे कमी केलं आहे 10% 5% ह्याच्यामुळे इन्कम टॅक्सचा 22,700 कोटी रुपयांचा लॉस होतो आहे. हा लॉस भरून काढण्यासाठी वित्त मंडळाने एक अशी प्रोविजन केली आहे की जर तुमचं उत्पन्न हे 50 लाख ते 1 कोटींच्या घरामध्ये असेल तर तुम्हाला 30% इन्कम टॅक्स बसतो, त्याच्यामध्ये 10% सरचार्ज तुम्हाला लागेल इन्कम टॅक्सवर. आणि जर तुमचं उत्पन्न हे 1 कोटींच्या पुढे असेल तर तुम्हाला 30% इन्कम टॅक्स बसतो, त्याच्यावर तुम्हाला 15% सरचार्ज लागेल. हा 15% सरचार्ज अगोदरपासून होता, 10% तरतूद त्यांनी या वर्षी केलेली आहे. या व्यतिरिक्त त्यांनी अजून काही चांगल्या स्कीम्स किंवा चांगल्या प्रोव्हिजन्स त्यांनी केलेल्या आहेत. जर तुमचं उत्पन्न 5 लाखांच्या आत असेल आणि जर तुम्हाला उद्योगातून उत्पन्न मिळत नसेल तर तुम्हाला जो सरळ फॉर्म तुम्हाला भरावा लागतो तो त्यांनी आता 1 पानी केला आहे. सो तो सरळ फॉर्म त्यांनी अजून जास्त सरळ केलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कॅपिटल गेन टॅक्स. जेव्हा मी एखादी मालमत्ता विकत घेतो त्याची किंमत असते, ती मालमत्ता मी काही वर्षांनी विकतो त्याची किंमत वाढलेली असते, हा जो माझा नफा मला होतो या नफ्यावर जो टॅक्स बसतो त्याला म्हणतात कॅपिटल गेन टॅक्स. हा कॅपिटल गेन टॅक्स 2 प्रकारचा असतो, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन. जर मी एखादी मालमत्ता ही 3 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वेळ होल्ड केली आणि मग विकली तर मला लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स बसतो. ही जी 3 वर्षांची मर्यादा आहे होल्डिंगची ती त्यांनी ह्या वर्षी 2 वर्षांपर्यंत केलेली आहे, त्याच्यामुळे ही चांगली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जे बेस इयर जे आहे ते बेस इयर पूर्वी 1 एप्रिल 81 ठरलं जायचं ते त्यांनी आता 2001 केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा मी ही मालमत्ता विकतो मला जे इन्कम मिळतं तर कॅपिटल गेन टॅक्स मला भरावा लागू नये यासाठी इन्कम टॅक्स ऍक्टने जे इन्स्ट्रुमेंट दिलेले आहेत सेक्शन 80G मध्ये त्याच्यामध्ये जर मी इन्व्हेस्टमेंट केली तर मला हा कॅपिटल गेन टॅक्स बसत नव्हता. हे जे बास्केट आहे ते बास्केट त्यांनी वाढवलं आहे, त्याच्यामुळे एकंदरीत कॅपिटल गेन टॅक्स ची लायबिलिटी कमी व्हायला मदत होणार आहे, ते बेनिफिट आपल्याला मिळणार आहे. याबरोबर आपल्याला अजून काही बेनिफिट्स जे उद्योजकांना त्यांनी दिलेले आहेत त्याच्यामध्ये पहिलं जर तुम्ही इन्शुरन्स एजंट असाल तर बऱ्याच इन्शुरन्स एजंटला जे कमिशन मिळतं त्याच्यावर तुम्हाला 5% TDS भरावा लागतो. आता बरेच असे इन्शुरन्स एजंट्स आहेत की ज्यांना ज्यांचं उत्पन्न हे या करमुक्त स्लॅबच्या आतमध्ये असतं आणि त्यांना वास्तविक इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्याची आवश्यकता नसते, मात्र फक्त हे TDS रिफंड घेण्यासाठी त्यांना ते रिटर्न्स भरावे लागतात. त्याच्यामुळे वित्त मंत्र्यांनी ह्यावेळेला अशी प्रोविजन केलेली आहे की जर तुम्ही इन्शुरन्स एजंट असाल आणि जर तुम्हाला 5% TDS तुमचा कापला जात असेल आणि जर तुमचं उत्पन्न करमुक्त स्लॅबच्या आत असेल तर तुम्हाला फक्त एक सेल्फ डिक्लेरेशन द्यायचं आहे, त्याच्यामुळे इन्कम टॅक्स फाईल करण्याची आवश्यकता लागणार नाही. उद्योजकांसाठी त्यांनी अजून काही बेनिफिट्स दिलेले आहेत, त्याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्ही उद्योजक असाल तर तुम्हाला प्रेझेंटिव्ह इन्कम स्कीम नावाची एक स्कीम तुम्हाला ऍप्लिकेबल होते. त्याच्यामध्ये जर तुमचं उत्पन्न 2 कोटींच्या आत असेल तर तुम्हाला टर्न ओव्हर 2 कोटींच्या आत असेल तर तुम्हाला ह्या टर्न ओव्हरवर 8% एवढं तुमचं इन्कम गृहित धरलं जात होतं. तो 8% रेट त्यांनी आता 6% आणला आहे, त्याच्यामुळे त्यांची तुमची इन्कम टॅक्स लायबिलिटी कमी होईल. दुसरी गोष्ट म्हणजे ऑडिट ऍप्लिकेबिलिटीसाठी 1 कोटी ही मर्यादा होती, तुमचं टर्न ओव्हर जर 1 कोटीच्या वर जात असेल तर तुम्हाला ऑडिट ऍप्लिकेबल व्हायचं, ती त्यांनी मर्यादा आता 2 कोटी केलेली आहे. तिसरं म्हणजे जर तुमचा टर्न ओव्हर 10 लाखाच्या वर जातो तर तुम्हाला बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन करणं आवश्यक आहे इन्कम टॅक्सनुसार, ती त्यांनी मर्यादा आता 25 लाखांपर्यंत वाढवली आहे. त्याच्यामुळे हे तुम्हाला बेनिफिट्स मिळत आहेत. या व्यतिरिक्त इनडायरेक्ट टॅक्समध्ये आपल्याला 2 बेनिफिट्स आणि ऍडिशन केलेले आहेत. एक म्हणजे जे डिजिटल इकॉनॉमीसाठी जे आवश्यक असणारे इन्स्ट्रुमेंट्स आहेत, POS मशीन असेल किंवा ATM कार्ड्स असतील, त्याच्या मॅन्युफॅक्चरिंगवर जी बेसिक एक्साइज ड्युटी लागते ती त्यांनी आता 0 केली आहे, त्याच्यामुळे हे इन्स्ट्रुमेंट्स आता जास्त स्वस्त बनू शकतील, व्यापाऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकेल. दुसरी गोष्ट म्हणजे
जे एलपीजी गॅस वापरणाऱ्या लोकांची संख्या फार जास्त आहे, एलपीजी गॅसवरची बेसिक कस्टम ड्युटी आहे ती त्यांनी 5% 2.5% केलेली आहे, त्याच्यामुळे एलपीजी गॅस आपल्याला स्वस्तामध्ये मिळू शकेल. या व्यतिरिक्त एक नवीन टॅक्स त्यांनी इंट्रोड्यूस केला आहे, त्याला आपण म्हणू शकतो नॅशनल रेंटल टॅक्स. या टॅक्सचा अर्थ काय, जर मी बिल्डर आहे, बिल्डर काय करायचंय की ते एखादं फ्लॅट बांधून ठेवायचे, रिअल एस्टेटच्या प्राइस सुद्धा फार वाढलेले आहे आणि त्यांना माहिती आहे की मला ह्या फ्लॅटची काय किंमत मिळणार आहे आणि जोपर्यंत ती किंमत मला मिळत नाही तोपर्यंत तो फ्लॅट बांधल्यानंतर सुद्धा रिकामा ठेवून मी होल्ड करू शकत होतो, मी होल्ड करायचो. आणि असे अनेक फ्लॅट्स अशा बिल्डर्सनी होल्ड करून ठेवल्यामुळे अर्थात सप्लाय कमी झाला, त्याच्यामुळे रिअल एस्टेटच्या प्राइसेस अजून वाढल्या. नॅशनल रेंटल टॅक्स हा त्यांना चाप बसावा यासाठी गव्हर्नमेंटने आणलेला आहे. याच्यामध्ये याचा अर्थ काय की जर मी बिल्डर आहे आणि जर मी एखादा फ्लॅट बांधला त्याचं कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळालं तर तो मी 1 वर्षाच्या आत विकणं आवश्यक आहे. जर मी तो 1 वर्षाच्या आत विकला नाही तर जणू काही त्याच्यावर मला रेंट मिळत आहे असं गव्हर्नमेंट गृहीत धरेल आणि त्यावर मला ते टॅक्स लावेल. त्याच्यामुळे जे असे अनेक बिल्डर्स आहेत ज्यांची फायनान्शियल पॉवर आहे, जे फ्लॅट्स होल्ड करतात, त्यांच्यावर चाप बसावा म्हणून हा टॅक्स आहे. याचा अर्थ आपल्याला फायदा होणार आहे, इतर प्राइजेस त्याच्या कमी होतील रिअल इस्टेटची अशी अपेक्षा आहे आणि जास्त घरं मिळू शकतील. सो या सगळ्या प्रोव्हिजन्स इन्कम टॅक्ससाठी इंडिव्हिज्युअलसाठी केल्या होत्या. आता कॉर्पोरेट टॅक्सकडे आपण वळू. कॉर्पोरेट टॅक्स हा 30% आहे, पण जर तुम्ही एसएमई असाल आणि जर तुमचं उत्पन्न 50 जर तुमचा टर्न ओव्हर 50 कोटींच्या आत असेल तर तुम्हाला 25% कॉर्पोरेट टॅक्स भरावा लागणार आहे. आणि वित्त मंत्र्यांनी सांगितलं आहे की अशा जवळजवळ 96% कंपन्या आहेत ज्या याच्या अंडर येतात, त्याच्यामुळे त्यांना बेनिफिट्स मिळू शकेल. जर तुम्ही प्रोफेशनल असाल, आपण मग प्रेझेंटिव्ह इन्कम टॅक्सची बद्दल बोललो होतो, जर तुम्ही प्रोफेशनल असाल तर तुम्हाला प्रेझेंटिव्ह इन्कम टॅक्सचे बेनिफिट घेण्याची मर्यादा 50 लाखांपर्यंत त्यांनी वाढवली आहे. तुमचं उत्पन्न 50 लाखांपर्यंत असेल तर तुम्हाला ते प्रेझेंटिव्ह इन्कम टॅक्स घेता येते. रिफंड घेण्याची मंडळी आहे, ते बऱ्याचदा रिवाईज रिटर्न फाईल करतात. हे रिटर्न फाईल करण्याची जी मर्यादा आहे ती त्यांनी आता 12 महिन्यांपर्यंत केलेली आहे आणि जी स्क्रुटिनी होती इन्कम टॅक्सची त्याची मर्यादा ही 21 महिने होती, ती त्यांनी आता 16 महिने केलेली आहे आणि ते नंतर ते 12 महिन्यापर्यंत करणार आहे. सो एकंदरीत इन्कम टॅक्समध्ये या सगळ्या प्रोव्हिजन्स होत्या. ह्या अर्थसंकल्पाचा विचार केला तर अर्थसंकल्प हा अशा पद्धतीचा आहे की ज्याच्यावर आपण टीका करू शकत नाही. काही चांगल्या घोषणा याच्यामध्ये अर्थमंत्र्यांनी केलेल्या आहेत, काही तर पाथ ब्रेकिंग आहेत, काही पथदर्शक घोषणा आहेत. फक्त असं होतं की ह्या घोषणा जेव्हा होतात तेव्हा त्याची अंमलबजावणी किती होते ह्याच्यावर त्यांचं यश अवलंबून असतं. काही स्वप्न अर्थमंत्र्यांनी पाहिलेली आहेत. सो एक देशाचा नागरिक म्हणून आपण अशी अपेक्षा करू की ह्या ज्या घोषणा आहेत, ही जी आश्वासन आहेत, ही आश्वासनं पूर्ण होतील, त्यांचे फायदे तुम्हा आम्हाला सर्व भारतीयांना मिळतील आणि जी स्वप्न अर्थमंत्र्यांनी पाहिलेली आहेत ही स्वप्न पूर्ण होतील. तुम्ही हे सेशन पाहिलं याबद्दल मी तुमचा आभारी आहे. तुम्ही मिओचं चॅनल सबस्क्राईब करा, तुम्हाला असेच उत्तम उत्तम व्हिडिओज पाहायला मिळतील. धन्यवाद.